मित्रो नमस्कार। पूर्वी आपण जे जंगल तोडून शेती केली आणि प्रचंड निसर्गाचा ऱ्हास केला, निसर्गाच्या विरोधात जाऊन किंवा निसर्गावर मात करून माणूस यशस्वी होतो असल्या खुळचळ संकल्पनेत आपण राहिलो होतो। परंतु निसर्गाला चॅलेंज केल्यामुळे सगळं विनाशाचं वातावरण, केरळ असेल, पाऊस न पडणं असेल, धूप असेल, हे सगळी विनाशाची कारणं हे सर्व मानवनिर्मितच आहेत। तर आपल्याला तीच प्रोसेस आता रिव्हर्स करावी लागणार आहे। म्हणजे आता आपल्या शेतीला जंगल करावं लागणार आहे। परंतु माणूस किंवा माणसानंच स्वतःच्या गरजा एवढ्या वाढवून ठेवलेल्या आहेत आणि आपल्या स्वार्थापुढं निसर्गाचाही विचार करायला माणूस तयार नाही। परंतु ह्याचा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न की माणसाला शेताचं जंगल करून, तेही बांबूचं जंगल करून, त्याच्या खिशात चांगला पैसा देऊन, त्याचे सगळे स्वार्थ पैशा रूपानं जे पूर्ण होणार आहेत मटेरियलिस्टिक वर्ल्ड, ते पूर्ण करून आणि त्याचबरोबर निसर्ग उभा करणं हे बांबू शेतीतून सहज शक्य आहे। आणि भारताला, महाराष्ट्राला जवळपास 30,000 कोटीचा बांबू वर्षाला इम्पोर्ट होतो, ते बंद करून तोच पैसा शेतकऱ्याच्या खिशात जाऊन शेतकरी समृद्ध करत करतच हे निसर्ग उभा करणं ह्या ध्येयानं मी चाललेलो आहे। आणि येत्या 5 वर्षात, कमीत कमी 5 वर्षात बांबूचं छानसं फार मोठ्या प्रमाणात जंगल हे महाराष्ट्रात मी उभं करणार आहे। आणि जो जो शेतकरी ह्या माझ्या मोहिमेमध्ये सामील होईल त्याला फायनान्शियली समृद्ध हे मी करणार आहे आणि तो होणारच आहे, ह्यावर विश्वास ठेवा। आणि तो दिवस फार लांब नाही, लवकरच येणार आहे। धन्यवाद।